नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी, वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले सीईओ स्वामी यांचे कौतुक. सोलापूर जिल्हा परिषदेचे उपक्रम राज्यास मार्गदर्शक असल्याचे केले मत व्यक्त. उजनी दुहेरी जलवाहिनीच्या योजनेचे काम लवकरच होणार सुरू. 170 MLD पाणी पुरवठ्याच्या नियोजनाची केली पाहणी. महापालिकेच्या विविध फीच्या माध्यमातून जमा झाले 36 लाख. साहित्य फी, मांडव फी, डिजिटल बोर्ड फीचे लावले चार्ज. आणि शहरातील स्वच्छतेचे नियम मोडल्यास होणार दंडात्मक कारवाई. उपायुक्त घोलप यांनी दिला इशारा. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. सोलापूर जिल्हा परिषदेचे उपक्रम राज्यास मार्गदर्शक असल्याचे मत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सीईओ स्वामी यांचे कौतुक करताना केले. सोलापूर जिल्हा परिषदेने शिक्षण विभागात राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती आज राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जाणून घेतली. सोलापूर जिल्हा परिषदेने शिक्षण विभागात केलेले आमूलाग्र बदल राज्यास मार्गदर्शक आहेत असे मत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. या उपक्रमाबद्दल सीईओ दिलीप स्वामी यांचे कौतुक करून शाबासकीची थाप दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक दिलीप स्वामी यांनी पंढरपूर येथे शासकीय विश्रामधाम येथे राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन स्वागत केले. याप्रसंगी शिक्षण विभागाचे उपसंचालक उकिरडे, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा माध्यमिक विभागाचे प्रभारी शिक्षणाधिकारी जावेद शेख, शिक्षणाधिकारी संजय जाबीर, पंढरपूरचे गटशिक्षणाधिकारी नाळे याप्रसंगी उपस्थित होते. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर पंढरपूर येथील शासकीय विश्रामधाम येथे मंत्री केसरकर यांनी सीईओ दिलीप स्वामी यांना खास बोलावून त्यांच्याकडून सोलापूर जिल्हा परिषदेच्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली. तात्काळ मंत्रालयात आदेश देऊन या उपक्रमाची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण परिषदेचे आयोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. राज्यातील सर्व सीईओ या शिक्षण परिषदेत सहभागी होणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात शिक्षण विभागाच्या माध्यमातून वेगवेगळे 21 नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. हे सर्व उपक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी राबवले आहेत. लोकसहभाग व लोकवर्गणीतून शिक्षण विभागात आमूलाग्र बदल करता येतात याचेच मूर्तिमंत उदाहरण सोलापूर जिल्हा परिषद आहे. लीडरशिप चांगली असली की त्याचे परिणाम व फलनिष्पत्ती चांगली होते. सायकल बँक व दशसूत्री उपक्रम, स्वच्छ व सुंदर शाळा हे 3 उपक्रम प्रायोगिक तत्वावर राज्यात राबवण्यासाठी सीईओ दिलीप स्वामी यांना सादरीकरणाची संधी देणार असल्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता सुधारल्याने जिल्हा परिषद शाळांचा पट वाढला आहे. सायकल बँकेच्या उपक्रमामुळे मी व्यक्तिशः भारावलो आहे. हे सर्व उपक्रम पाहून मंत्री दीपक केसरकर यांनी समाधान झाले असल्याचे सांगितले. कोविड काळात देखील शाळा बंद असताना शिक्षक व लोकांना चांगला प्रतिसाद दिला. कोविड काळात शाळांची दुरावस्था झाली होती. शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी ओळखून स्वच्छ शाळा सुंदर शाळा उपक्रम राबवला. यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक, अधिकारी, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या लोकसहभागासाठी आवाहन केले. या उपक्रमाला जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. लोकवर्गणीतून 8 कोटी एवढा निधी लोकसहभागातून वस्तुरूपात जमा झाला. जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचे यामुळे रुपडे पालटले असे सीईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. आणि कोरोनाच्या काळामध्ये त्यांच्या उपक्रम राबवले होते. आपण पण टिकून ठेवले सांगतांची शाळा, 12 वर्षाची शाळा त्या ठेवल्यात. आणि सर स्वच्छ शाळा सुंदर शाळांमध्ये सर 10 कोटी लोक लोकांना स्वच्छ शाळा सुंदर केले. आंध्रपर्यंत पण लोक शाळा पडायला शासनाचा एक उपाय न घेता आणि एकाही उपायाला हात न लावता आणि वस्तूच्या स्वरूपात गावकऱ्यातून CCTV बसून घेतले, कलरिंग करून घेतले, शिक्षकांनी
हजार दोन च्या दिनांनी सगळ्यांना आवाहन केलं. त्याच्यातून सर 2006 साला आपल्या स्वच्छ सुंदर झाले. किती आहे 2000 शाळा? सर 3000 शाळा आहे. आपण आता गीतगुंजन नावाचं सर काही शिक्षक ट्रेन करून आपण प्रत्येक शाळेमध्ये सकाळी बालगीत प्रगतीचा कार्यक्रम सुरू केला. स्कॉलरशिपसाठी सर आपण 300 शिक्षक मास्टर ट्रेन करून प्रत्येक शाळेमध्ये आपण स्कॉलरशिपचे क्लासेस घेतो. 20 ते 30 मुलं व्हायचे सर. मागच्या वर्षी 300 मुलं आमचे 14 आणि 7 पास झाले. 390 7 280. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत खातेदारांच्या वारसांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत मृत खातेदारांच्या 7 वारसांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात प्रत्येकी 2 लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान अवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते. अंजली ज्ञानेश्वर साठे दारफळ बीबी तालुका उत्तर सोलापूर, श्रीदेवी लालचंद माळी व पुष्पा विश्वनाथ स्वामी दरगनहळ्ळी तालुका दक्षिण सोलापूर, आशाबाई वसंत माळी आलेगाव तालुका दक्षिण सोलापूर, मदिना नरोकिन दाखने शिरवळ तालुका अक्कलकोट, भाग्यश्री श्रीशैल कापसे जेऊर तालुका अक्कलकोट, धुंडागा बसवराज मदरी करजगी तालुका अक्कलकोट अशी मदत मिळालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत सन 2021-22 मध्ये सोलापूर जिल्ह्यातून 263 प्रस्ताव प्राप्त झाले होते व सर्व प्रस्ताव कंपनीकडे दाखल केले होते. त्यातील 160 प्रस्ताव मंजूर झाले. 57 प्रस्तावांवर कार्यवाही सुरू असून 46 प्रस्ताव नामंजूर करण्यात आले आहेत. या अंतर्गत 3,17,00,000 रुपये विमा वाटप करण्यात आला. 7 एप्रिल ते 22 ऑगस्ट 2022 या खंडित कालावधीमधील 105 प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी 85 प्रस्ताव आयुक्तालयास सादर करण्यात आले, पैकी 67 प्रस्ताव मंजूर करण्यात आले. 38 प्रस्तावांवर कार्यवाही सुरू आहे. या अंतर्गत 1,34,00,000 रुपये मदत वाटप करण्यात आली आहे. आज प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश वितरण करण्यात आले असून उर्वरित वारसांना देण्यात येणारी मदत RTGS द्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. उजनी दुहेरी जलवाहिनीचे 170 MLD पाणी पुरवठा योजनेचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पूर्व नियोजनाची पाहणी करण्यात आली आहे. सोलापूर उजनी दुहेरी जलवाहिनी 170 MLD पाणी पुरवठा योजनेचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पूर्व नियोजनासाठी पंपिंग हाऊस जॅकवेल उजनी येथील इंटकवेल, नवीन होणारे 170 MLD इंटकवेल कॉपर डॅम, नवीन होणारे 170 MLD बीपीटीची जागा, एक्सप्रेस फिडर लाईन, सध्या सुरू असलेल्या खंडाळा येथील बीपीटीची जागा आदी ठिकाणांची पाहणी करून आयुक्तांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे कार्यकारी अभियंता विजय राठोड, उपअभियंता व्यंकटेश चौबे, उपअभियंता नीलकंठ मठपती, सहाय्यक अभियंता संतोष येलगुलवार, अवेक्षक गणेश काकडे, इलेक्ट्रिक सुपरवायझर नितीन आंबीकर आदी उपस्थित होते. महापालिकेच्या सामान फी, मांडव फी, डिजिटल बोर्ड फीच्या माध्यमातून 3,529 पावत्या करण्यात आल्या. त्यापोटी 36,26,492 जमा झाले. महापालिकेच्या वतीने गतवर्षभरात सामान फी, मांडव फी व डिजिटल बोर्ड फीच्या माध्यमातून 3,529 एकूण पावत्या करण्यात आल्या. त्यापोटी 36,26,492 रुपये जमा झाले आहेत. शहरात महापालिकेच्या रस्त्यावर वाळू, दगड, विटा, माती आदी बांधकाम साहित्य ठेवल्याने सामान फी अंतर्गत 2,251 जणांकडून 25,13,839 रुपये फी आकारण्यात आली. विविध कार्यक्रमासाठी रस्त्यावर मांडव टाकल्याने महापालिका फी आकारते. त्या मांडव फीपोटी 1,036 पावत्या करत 8,83,399 रुपये फी घेण्यात आली आहे. कमाल फीपोटी 111 पावत्या करत 91,422 रुपये जमा करण्यात आले आहेत. शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या डिजिटल बोर्ड फीपोटी 129 पावत्या करण्यात आल्या असून एकूण 1,27,582 रुपये जमा झाले आहेत. तसेच मंडपासाठी करण्यात आलेल्या खड्ड्या फीपोटी 12 जणांकडून 10,250 रुपये फी घेण्यात आली आहे.
करकमचे ग्रामदैवत श्री कनकंबा देवीची यात्रा उत्साहात संपन्न झाली. चैत्र पौर्णिमेच्या पहाटे अजित सिंह देशमुख यांच्या हस्ते अभिषेक व देवीची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी करकम व करकम परिसरातील भक्तगणांनी मनोभावे देवीचे दर्शन घेतले, पूजा केली. संध्याकाळी कनकंबा देवीच्या पालखीची मिरवणूक पारंपरिक वाद्ये ढोल ताशांच्या गजरात घोड्यांसह गावातून कनकंबा देवी मंदिर एसटी स्टँड म्हसोबा शुक्रवार पेठ धाकटी वेस मुलींची शाळा या मार्गावरून आल्यानंतर सोमवार पेठ येथील अमरसिंह देशमुख उज्ज्वल सिंह देशमुख यांच्या वाड्यामध्ये कनकंबा देवीच्या पालखीची आरती व धार्मिक विधी करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली. यात्रेनिमित्त कनकंबा मंदिरामध्ये प्रकाश नकाते व परिवारातर्फे शाळेतील मुलांना खाऊ वाटप करण्यात आला, तर भजलिंग देशमुख यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेनिमित्त कुस्त्या व विविध मनोरंजनाचे कार्यक्रम यात्रा पंच कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आले आहेत. यावेळी पंच कमिटीचे अमोल शेळके, अजित सिंह देशमुख, बाजीराव खाडे, पांडुरंग शेटे, विलास धनवे, मेहबूब बागवान, शिवाजी सलगर, राजेंद्र खारे, भीमराव मदने, अशोक सिंह देशमुख यांनी यात्रा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. प्रभाग 26 मधील रोहिणी नगर भाग 1 येथे हद्दवाढ झाल्यापासून कोणत्याच सुविधा झाल्या नव्हत्या. तेथील नागरिक विकास कामांपासून वंचित होते. तेथील नागरी सुविधांसाठी उदाहरणार्थ पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेज, अंतर्गत रस्ते, दिवाबत्तीसाठी मागील काळातील त्या भागातील नगरसेवक यांना अनेक निवेदने देऊनही काम होत नव्हते व जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात येत होती, त्यामुळे येथील नागरिक हैराण झाले होते. शेवटी येथील नागरिक यांनी नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांना वरील समस्येबाबत निवेदन दिले होते. त्याची दखल घेत नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी प्रथम ड्रेनेज व पाण्याच्या पाईपलाईन या सुविधांची सोय करून दिली. नंतर 2021-22 सालातील शासनाच्या नगरोत्थान योजनेअंतर्गत रस्ते कामासाठी वरील नगरातील अंतर्गत रस्त्यांसाठी कामे सुचवली होती, ती मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. त्यावेळी प्रथम त्या नगरातील शिवमंदिर येथे पूजा करून कामाची सुरुवात केली व नंतर सदर नगरातील नागरिकांच्या वतीने नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. येथील नगराचा कायापालट होत असताना जमलेले नागरिक आनंदित झाले होते. जमलेल्या नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केले की हद्दवाढ झाल्यापासून आमच्या नगराकडे कुणीही लक्ष देत नव्हते. निवडणुका आल्यानंतर आम्हाला अनेक आश्वासने दिली जायची, पण एकदाची निवडणूक झाली की परत कोणीच आमच्या नगराकडे लक्ष देत नव्हते. परंतु नगरसेविका राजश्री चव्हाण यांना निवेदन दिल्यापासून सतत पाठपुरावा करून प्रथम ड्रेनेज व पाण्याची पाईपलाईन या सुविधा करून दिल्या व नंतर रस्ते कामाची सुरुवात केली. नगरसेविका राजश्री चव्हाण या सतत 5 वर्ष नागरिकांच्या संपर्कात राहून अडीअडचणीला धावून येतात. प्रत्येक नागरिकांशी सौजन्याने वागतात, तसेच त्यांचा नगरसेवकाचा कार्यकाल संपून सुद्धा नागरिकांच्या संपर्कात राहून अनेक सुविधांसाठी आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या फंडातून व सोलापूर महानगरपालिका हेड ऑफिस कडून निधीसाठी पाठपुरावा करून नगरातील उर्वरित समस्या सोडवत आहेत. अशा या नागरिकांच्या हाकेला धावून येणाऱ्या नगरसेविका आम्हाला लाभल्या हे आमचे भाग्य आम्ही समजतो, असे मनगत उपस्थित नागरिकांनी व्यक्त केले. यावेळी भीमाशंकर जमादार, नागनाथ जोशी, कलशेट्टी, संतोष पवार, गिरीमल राठोड, हल्लोळी काका, सौ सरोजिनी टिपे, सुभाष पवार, बाळासाहेब देशमुख, बिराजदार, सौ बंटनूर आदी उपस्थित होते. सोलापूर स्पोर्ट्स अँड सोशल इन्स्टिट्यूटच्या उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली, तसेच एसएसआयच्या वतीने माजी रणजीपटू रोहित जाधव यांच्या रणजी निवड समितीवर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल माजी नगरसेवक मेघनाथ येमूल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कारास उत्तर देताना रोहित जाधव यांनी क्रिकेटपटूंना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. शिबिरास माझ्यासह जिल्हा स्तरातील व विद्यापीठ स्तरावरील क्रिकेटपटूंचे मार्गदर्शन लाभणार आहे, असे त्यांनी सांगितले. त्याचा पूर्व भागातील सर्व क्रिकेटपटूंनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी पुंजाळ क्रीडांगणावर तयार करण्यात आलेल्या नवीन टर्फ विकेटचेही उद्घाटन करण्यात आले, तसेच उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात सुधाकर निकंबे, चेतन नराल, किसन दुर्गम, विवेकानंद महिंद्रकर, हरी सोमा, मधुकर सरगम, निखिल दोरनाल, शुभम कंडेपल्ली, पवन दोरनाल, साई राबत्ती, नरेश मंगलपल्ली, समर्थ दोरनाल यांच्यासह प्रशिक्षणार्थी क्रीडापटूंची गर्दी होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वासुदेव दोरनाल यांनी केले, तर आभार प्रदर्शन अंबादास तोरा यांनी केले. नागरिकांनी शहरातील स्वच्छतेचे नियम मोडल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा उपायुक्त घोलप यांनी दिला आहे.
सोलापूर शहरात स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत विविध प्रकारचे 11 नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई महापालिका प्रशासनाकडून करण्यात येते. दरम्यान त्या अनुषंगाने शहर स्वच्छ व सुंदर ठेवावे ही सर्वांची जबाबदारी आहे. स्वच्छता राखण्यासाठी सर्व नागरिकांनी स्वच्छतेचे नियम पाळावेत असे आवाहन महापालिका उपायुक्त मच्छिंद्र कोलब यांनी केले आहे. कोल्ड्रिंक दुकानदार महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. पैसे देण्याच्या बहाण्याने त्याने पीडितेचे वाईट उद्देशाने हात पकडले. पीडित महिलेचे दुकान असून ते आपल्या कोल्ड्रिंक दुकानात बसलेले असताना आरोपी रिक्षा चालकाने पीडित महिलेला वाईट उद्देशाने हात पकडत विनयभंग केला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. महमूद शेख वय 30 असे गुन्हा दाखल झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. पीडितेचे कोल्ड्रिंकचे दुकान असून येथे आरोपी महबूब हा आला. त्याने पैसे देण्याच्या बहाण्याने पीडितेचे वाईट उद्देशाने हात पकडले. शिवाय त्यानंतरही तो वारंवार दुकानासमोर चकरा मारत होता. ही घटना सुरुवातीला पीडितेने घरात सांगितली नाही, पण नंतर मात्र याबाबतची माहिती पतीला सांगितली. त्यानंतर याबाबत MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून रिक्षा चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलीस करत आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंती निमित्त प्रशिक सामाजिक संस्थेच्या उत्सव अध्यक्षपदी शुभम सोनकांबळे यांची निवड करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील हॉटेल राज हाइट्स येथे मंथन बँक्वेट हॉल मध्ये प्रशिक सामाजिक संस्थेची वार्षिक नियोजन बैठक मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाली. सर्वप्रथम प्रमुख मान्यवरांच्या हस्ते फुले शाहू आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन बैठकीची सुरुवात करण्यात आली. यावेळी ही वार्षिक बैठक लोकनेते राजाभाऊ सरवदे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शिवम सोनकांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत रिपाईचे शहराध्यक्ष अतुल नागटिळक, जयकर ठोंबरे, अॅडव्होकेट शशांक साबळे, अॅडव्होकेट स्वप्नील सरवदे, पवन थोरात, सुमित शिवशरण, बापू सदाफुले, दावला सुर्वे, अॅडव्होकेट विनीत गायकवाड, पिंटू ढावरे, सचिन कांबळे, रवी कदम, विजय सोनवणे, सूरज निकंबे, नागेश रणखांबे, मंगेश शिरसी, जीवन हिप्परगीकर, श्रीनिवास सरवदे, अतिश शिरसट, अजय डिगोळे, सनी बडेकर, अण्णा भालेराव, असित निकंबे, निखिल सरदगुड्डा आदींची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी मनोगतपर मार्गदर्शन व्यक्त केले. यावेळी संस्थेने केलेल्या सामाजिक कार्याची माहिती देत संस्थेचे कौतुक केले. येणाऱ्या काळात देखील संस्था सामाजिक कार्यात मोठ्या प्रमाणात काम करून लोकांच्या अडीअडचणी सोडवेल असा विश्वास व्यक्त केला. मान्यवरांकडून संस्थेच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संस्थेच्या वतीने केलेल्या कार्याची माहिती छायाचित्र व्हिडिओ क्लिप PPT द्वारे उपस्थितांना दाखवण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंती निमित्त संस्थेच्या वार्षिक बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेच्या सर्व कामाचा व येणाऱ्या काळातील संस्थेचा आराखडा संस्थापक सुशील सरवदे यांनी मांडला. नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. उत्सव अध्यक्ष शुभम सोनकांबळे, उपाध्यक्ष सुधीर क्षीरसागर, प्रसेनजित सरवदे, श्रेयस माने, तुषार रणसुरे, आकाश दुपारगुढे, कार्याध्यक्ष मंगेश बनसोडे, सचिव सागर साबळे, खजिनदार अजित बेलभंडारे, प्रसिद्धी प्रमुख स्वप्नील कसबे, तेजस तळभंडारे, आदित्य बाबरे, मिरवणूक प्रमुख विकी चंदन शिवे, अभिरंदिवे, बापू कापुरे, सौरभ इबतहळ्ळी, विराज सरवदे या पदाधिकाऱ्यांची निवड संस्थेच्या वतीने करून पुढील कारकिर्दीस शुभेच्छा देण्यात आल्या. कॅप जेमिनी कंपनीचे विद्यार्थिनींसाठी BMIT इन्स्टिट्यूट मध्ये मोफत ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन झाले. BMIT इन्स्टिट्यूट मध्ये कॅप जेमिनी ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन संस्थेच्या सचिव जयश्री माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिलीप माने, सचिव जयश्री माने, संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज माने,
विश्वस्त स्नेहल माने, कैंपस डायरेक्टर राहुल माने, उप प्राचार्य एस जी कुलकर्णी, बीएम पॉलिटेक्निक से प्राचार्य श्रीधर कुलकर्णी, ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर डॉक्टर साहेब गौड़ा, सर्व विभाग प्रमुख, सर्व विभाग से ट्रेनिंग आणि प्लेसमेंट कोऑर्डिनेटर यांची प्रमुख उपस्थिती होती। हे ट्रेनिंग सेंटर शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थिनींसाठी, ज्या विद्यार्थिनींच्या घरचे उत्पन्न 5 लाखांच्या आत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी मोफत ट्रेनिंग कॅप जेमिनी मार्फत होणार आहे। कॅप जेमिनी कंपनी देशात फक्त 2 ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने सेंटर चालू करत आहे, त्यात सोलापूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील नावाजलेली संस्था ब्रह्मदेवदादा माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर या संस्थेची निवड कंपनी मार्फत करण्यात आली आहे। या ट्रेनिंगचा कालावधी 2 महिन्यांसाठी असणार आहे। या ट्रेनिंगमुळे विद्यार्थिनींसाठी सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट, इंग्लिश कम्युनिकेशन, कौशल्य चाचणी, बुद्धिमत्ता चाचणी, ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यू स्किलमध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे, असे ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर डॉक्टर साहेब गौडा यांनी सांगितले। डॉक्टर साहेब गौडा संबंधन आहे, ट्रेनिंग एंड प्लेसमेंट ऑफिसर BMIT इंजिनियरिंग कॉलेज सोलापूर। आज कॅपेमिनी फाउंडेशन आणि सेंटर दोन्ही मिळून BMIT मध्ये CRI 2.0 CSR ट्रेनिंग चालू केलेलं आहे। कॅपेमिनीचे 2 ऑफलाईन ट्रेनिंग सेंटरमध्ये BMIT कॉलेज सेकंड सेंटर आहे, खूप चांगल्या गोष्ट आहे सोलापूर जिल्ह्यासाठी। ते ट्रेनिंग टोटल 500 आवर्सचं आहे, डिफरंट कॉलेजेस स्टुडंट्स इथे येणार आणि ऑफलाईन ट्रेनिंग रोज 3 तासाचं ट्रेनिंग होणार आहे, 9:30 पासून 12:30 आहे। फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग फॉर गर्ल्स स्टुडंट्स विथ 100% प्लेसमेंट असिस्टन्स फ्रॉम कॅपजेमिनी अँड सेंटर टीम। आज ह्या ट्रेनिंगचं उद्घाटन सगळे मॅनेजमेंट आणि HOD प्रिन्सिपल हस्ताकडून झालेलं आहे। मुरुम शहर भारतीय जनता पार्टी तसेच शिवसेनेच्या वतीने रविवारी मी सावरकर आम्ही सारे सावरकर अशी घोषणा देत शहरातून गौरव रॅलीचे आयोजन करण्यात आले। मुरुम शहर भारतीय जनता पार्टी तसेच शिवसेनेच्या वतीने रविवारी मी सावरकर आम्ही सारे सावरकर अशा घोषणा देत शहरातून गौरव रॅलीचे आयोजन करण्यात आले। यावेळी भाजपा आणि शिवसेनेतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहरातील भारतीय जनता पार्टी कार्यालयात वीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर कार्यालयापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महात्मा बसवेश्वर चौक, किसान चौक मार्गे अण्णाभाऊ साठे चौकापर्यंत गौरव रॅली काढून समारोप करण्यात आला। यावेळी भाजप उद्योग आघाडीचे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत मिनियार, भाजपा उपतालुका प्रमुख चंद्रशेखर मुतकंडा, भाजपचे शहर प्रमुख गुलाब डोंगरे, शिवशंकर बाळे, शिवसेना शहर प्रमुख भगत माळी यांच्यासह भाजपा आणि शिवसेनेतील कार्यकर्ते सहभागी झाले होते। सोनपेठ तालुका पत्रकार संघ, रंगनाथ गुरुजी प्रतिष्ठान आणि सक्षमच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृहामध्ये रविवार दिनांक 9 एप्रिल रोजी नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सोनपेठ तालुका पत्रकार संघ, रंगनाथ गुरुजी प्रतिष्ठान व सक्षमच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृहामध्ये रविवार दिनांक 9 एप्रिल रोजी नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने, डॉक्टर रागिणी पारेख, डॉक्टर श्रीकांत दास व अभिषेक शर्मा यांनी 1000 रुग्णांची नेत्र तपासणी करून निदान केले, त्यापैकी 150 रुग्णांना मोतीबिंदू झाल्याचे निष्पन्न झाले। सोनपेठ येथे घेण्यात आलेल्या नेत्ररोग तपासणी शिबिराचे उद्घाटन पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मराठी पत्रकार परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश नाईकवाडे हे होते, तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार हट्टेकर, तालुकाध्यक्ष बाबासाहेब गर्जे, जिल्हा उपाध्यक्ष शिव मल्हार वाघे, डॉक्टर रागिनी पारेख, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, जनसेवक बाळासाहेब जाधव, सक्षमचे प्राध्यापक डॉक्टर भगवान देशमुख, राकेश मेहता, भारत राष्ट्र समितीच्या युवा आघाडीचे प्रदेश समन्वयक सुधीर बिंदू यांची उपस्थिती होती।
यावेळी झालेल्या शिबिरात संपूर्ण परभणी जिल्ह्यासह परिसरातील नागरिकांची तपासणी करण्यात आली. शिबिरात एकूण 1000 रुग्णांची तपासणी केली. त्यापैकी 150 रुग्णांना मोतीबिंदू झाल्याचे निष्पन्न झाले, तर इतर 200 जास्त रुग्णांना डोळ्यांचे विविध आजार झाल्याची नोंद करण्यात आली. मोतीबिंदू झालेल्या रुग्णांना लवकरच अंबाजोगाई व मुंबई येथे नेऊन त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून दिली जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. शिबिर यशस्वीतेसाठी संत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबासाहेब गर्जे, पत्रकार राधेश्याम वर्मा, सुग्रीव दाढेल, राजेश खेडकर, भगवान देशमुख, बालाजी वांकर, नंदकुमार कोटलवार, अनिल कौतिकवार, जितेंद्र वांकर, आनंद डाके, पोकळे सर, पंकज वर्मा, मराठी पत्रकार संघ सोनपेठ, रंगनाथ महाराज प्रतिष्ठान व सक्षमच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. बनगाव विकासाच्या बाबतीत तालुक्यात आघाडीवर असल्याची माहिती सरपंच सौ अर्चना मिलिंद शेजूळ यांनी दिली. सेनगाव तालुक्यातील सर्वात शेवटचे टोक असलेले जवळपास 50-60 किलोमीटर अंतरावर बनगाव जवळपास 2-2500 लोकसंख्या असलेल्या गावचा विकास हा चांगल्या प्रकारे झालेला असून गावचा विकास करण्यासाठी सदैव प्रयत्न करणार असून गावाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून गावाचा चेहरा मोहरा बदलण्याचा निर्धार घेतला असून गावात मूलभूत सुविधा उपलब्ध करून गावाचा कायापालट करणार आहे. गावामध्ये घरोघरी नळ योजना तसेच जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची व्यवस्था, पेवर ब्लॉकची कामे, रस्ते, पाणी, वीज तसेच शौचालय, डिजिटल शाळा, आरोग्यवर्धिनी केंद्र अशा मूलभूत समस्यांवर मात करून गावचा विकास करणार असल्याचे व गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शासन निधीसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे विकासप्रिय सरपंच अर्चना शेजूळ यांनी सांगितले. तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली, माझी पत्नी सरपंच आहे अर्चना मिलिंद शेजूळ. पांदण रस्त्याचे केले काही, शाळेचे चालू होते काही, शाळेत स्वच्छालय चालू होत, स्वच्छालय केलेले आहेत काही, गट्टूचे केलेले आहेत, पांदण रस्ते आहेत काही. गजानन शिश्राव वाहन तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली. माझी पत्नी ज्योती गजानन वाघ सरपंच असून गावात विकास कामासंदर्भात बोलत आहे. गावात दलित वस्तीतून 21-22 टेवर बसवले, त्याच्यानंतर वित्त आयोगातून गावात टेवर बसवले, त्याच्यानंतर गावात सार्वजनिक शौचालय आणलं, त्याचं काम पूर्ण झालं, त्याच्यानंतर शाळा दुरुस्ती आणली, शाळा दुरुस्तीचं काम एकदम व्यवस्थित चालू आहे. त्याच्यानंतर आता 22-23 मध्ये दलित वस्तीचं काम चालू आहे. 22-23 मध्ये सध्या म्हणजे आता उद्या वॉटर प्रशस्ती झाली, त्याची उद्या परवाच्या काम चालू होईल. जल जीवन मिशन अंतर्गत काम 1-2 दिवसात चालू होतील. आता 1-2 दिवसात पांढर रस्ते 2.5 किलोमीटरचं काम, 2 किलोमीटरचं काम होत आलं, 1/2 किलोमीटरचं काम बाकी. एमआरडीएस मधून 20-25 विहिरी मंजूर करून आणल्या, आणि घरकुलाची 25 कामे आता प्रगतीपथावर चालू आहे. सभागृहाचं काम या आठवड्यात चालू होईल. टावरच बी काम मंजुरीच आहे. नळ योजना बरोबर हो. नळदुर्ग येथील श्री क्षेत्र रामतीर्थ येथे लावण्यात आलेली मधुमालती सध्या फुलांनी बहरली आहे, त्यामुळे संपूर्ण राम मंदिरात या फुलांचा सुगंध दरवळत आहे. नळदुर्ग येथील श्री क्षेत्र रामतीर्थ येथे लावण्यात आलेली मधुमालती सध्या फुलांनी बहरली आहे, त्यामुळे संपूर्ण राम मंदिरात या फुलांचा सुगंध दरवळत आहे. मधुमालती सुंदर व मनमोहक फुलांनी बहरल्यानंतर पाहणे म्हणजे आपल्या डोळ्यांचे पारणे फेडून घेण्यासारखे आहे. मधुमालती हा एक सुंदर फुलांचा बहुवर्षायू वेल आहे. मधुमालती हा आशिया खंडात सर्वत्र आढळणारा एक सुंदर फुलांचा सदाहरित वेल आहे. मधुमालतीला मधुमंजिरी व राधा मनोहरम या नावानेही ओळखले जाते. आसाममध्ये मधुमालतीला मालती या नावाने ओळखले जाते. मधुमालतीची वेल गडद हिरवीगार असते. मधुमालतीला फुलांचे गुच्छच्या गुच्छ लागतात. पहिल्या दिवशी या फुलांचा रंग पांढरा असतो, दुसऱ्या दिवशी या फुलांचा रंग फिकट गुलाबी होतो, तर तिसऱ्या दिवशी या फुलांचा रंग एकदम गडद लाल होतो.
या फुलांचा सुगंध दूरवर दरवळतो. फुलांनी बहरल्यानंतर मधुमालती अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसते. मधुमालतीला आयुर्वेदातही अनन्य साधारण असे महत्व आहे. अनेक रोगांवर विशेष करून पोटाच्या विकारांवर मधुमालतीची पाने आणि फुले अतिशय गुणकारी आहेत. रामभक्त सचिन डुकरे यांनी कोल्हापूर येथून ही मधुमालतीची वेल आणून ती श्री क्षेत्र रामतीर्थ येथे लावली. आज श्री क्षेत्र रामतीर्थमध्ये ही मधुमालती फुलांनी अक्षरशः बहरून गेली आहे. रात्रीच्या वेळेस मधुमालतीचे हे सुंदर आणि मनमोहक दृश्य पाहण्यासारखे आहे. सरकारी नोकरी असताना गायरान जमीन नावाने करून शासनाची दिशाभूल करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी यासाठी विनोद क्षीरसागर यांचे आमरण उपोषण करण्यात आले. मुदखेड तालुक्यातील मौसे कोल्हा येथील गायरान गट क्रमांक 28/3 मधील शासकीय जमीन 7.22 गुंठे गंगाराम मरीबा धतुरे यांच्या नावे पट्टा झाला होता. गंगाराम मरीबा धतुरे यांना 4 अपत्य असून शासकीय सेवेतून 3 अपत्य सेवानिवृत्त झाले असून एका मुलाची पत्नी म्हणजे सुनबाई ही सध्या कोल्हापूर येथे जिल्हा परिषदेत कार्यालय सेवा करत आहेत. महसूल अधिनियम 1966 अन्वये शासनाची दिशाभूल करून मयत व्यक्ती मेल्यानंतर शासनाकडे सदर जमीन परत करण्याचा नियम असताना वरील लोकांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून शासकीय नोकरी करत असूनही शासकीय जमीन हडप केली व त्यांच्याकडे त्यापैकी आणखी त्या जागेत अतिक्रमणाची 40 एकर जमीन आहे. त्यांना शासकीय जमीन अनधिकृतपणे धनाच्या जोरावर बळकावली आहे. त्यामुळे त्यांच्या सर्व खातेनिहाय चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करून सदर जमीन महसूल विभागाने ताब्यात घ्यावी या मागणीसाठी विनोद क्षीरसागर यांनी 10 एप्रिल रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. माहिती अधिकार संरक्षण समिती संस्थापक अध्यक्ष माननीय शेख जाकीर शेख सगीर यांच्या आणि जिल्हा अध्यक्ष प्रवीणभाऊ कानगुले यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सरकार शासकीय परिपत्रकानुसार शासन करणाऱ्या नोकरी करणाऱ्या व्यक्तीला जमीन वाहन शासनाची किंवा शासनाच्या कोणती उपक्रमे जे असतात ते राबवून घेणे हे नियमबाह्य आहे आणि त्या नियमाला धरून आम्ही जे मागणी केलो आहे हे सत्यता आहे. यांच्यावर गुन्हे होणे हे गरजेचं आहे. शासनाचं पेन्शन घेतात, शासनाची आतापर्यंत सेवा केलेली आहे आणि शासकीय कामावर असते वेळेस सुद्धा पण यांच्या परिवारात जमीन शासकीय वापरली आहे या लोकांनी आणि ह्या लोकांच्या शासनाच्या परिपत्रकानुसार परिवारात जर एक सदस्य जरी नोकरीवर शासकीय नोकरीवर असेल तर त्या लोकांना गायरान जमीन ही वाहता येत नसते असा शासन परिपत्रक आहे. किती वर्षापासून ताबा घेतलेला हे 1980 जवळपास असा याचा ताबा असा फेर झालेला आहे. यापूर्वी काही तक्रार वगैरे दिली होती? याच्यापूर्वी तक्रार देण्याची कोणी हिम्मतच केली नाही. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झाली आहे ठळक बातम्यांची. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले सीईओ स्वामी यांचे कौतुक. सोलापूर जिल्हा परिषदेचे उपक्रम राज्यास मार्गदर्शक असल्याचे केले मत व्यक्त. उजनी दुहेरी जलवाहिनीच्या योजनेचे काम लवकरच होणार सुरू. 170 MLD पाणी पुरवठ्याच्या नियोजनाची केली पाहणी. महापालिकेच्या विविध फीच्या माध्यमातून जमा झाले 36 लाख. साहित्य फी, मांडव फी, डिजिटल बोर्ड फीचे लावले चार्ज. आणि शहरातील स्वच्छतेचे नियम मोडल्यास होणार दंडात्मक कारवाई. उपायुक्त घोलप यांनी दिला इशारा. या बातमीपत्रात इथेच थांबूया. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.